मुलांनो, आता आपण कॉपर आणि झिंक या दोन धातूंवरती आम्लाची अभिक्रिया काय होते हे बघणार आहोत. झिंक वरती हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड यांची अभिक्रिया होऊन त्याच्यातून हायड्रोजन वायू बाहेर पडतो, पण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जर टाकलं तर त्याच्यातून नायट्रोजन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो. कॉपर वरती मात्र हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा सल्फ्युरिक ऍसिडची यांची अभिक्रिया फारशी होत नाही, पण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जर टाकला तर त्याच्यातून नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा पिवळ रंगाचा वायू बाहेर पडतो. ही अभिक्रिया कशी होते हे आपण आता फळ्यावर बघूया. झिंक वरती कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड टाकलं की त्याच्यातून तुम्हाला झिंक नायट्रेट पाणी आणि नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा पिवळ्या रंगाचा वायू बाहेर पडताना दिसतो. त्याचप्रमाणे कॉपर वरती जर नायट्रिक ऍसिड टाकलं तर कॉपर नायट्रेट नावाचा निळा हिरवट रंगाचा द्रावण मिळेल, पाणी मिळेल आणि पिवळ्या रंगाचा नायट्रोजन डायऑक्साईड वायू बाहेर पडताना दिसेल. ही अभिक्रिया कशी करायची, त्यासाठी काय लागतं ते आता आपण बघूया. आता या प्रयोगासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. ही आहे कॉपरची किंवा तांब्याची पट्टी, नंतर हे आहे झिंकचे ग्रॅन्युल्स आणि ह्या बिकरमध्ये तीव्र नायट्रिक ऍसिड आपण घेतलेलं आहे. आता या झिंकवरती नायट्रिक ऍसिडची काय अभिक्रिया होते हे आता आपण बघूया. ह्यातील एक ग्रॅन्युअल मी चिमट्याच्या सहाय्याने घेत आहे आणि आपण तो आता नायट्रिक ऍसिडमध्ये टाकणार आहोत आणि काय अभिक्रिया होती हे तुम्ही लक्षपूर्वक बघा. मुलांनो, आता आपण कॉपर प्लेट वरती कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडची अभिक्रिया काय होते हे आपण बघणार आहोत. मी आता ही तांब्याची पट्टी घेतलेली आहे आणि एक कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड मध्ये टाकतो. टाकल्या टाकल्या त्याच्यावरती रिएक्शन सुरू होईल आणि तांबूस रंगाचा वायू बाहेर पडेल. हा वायू विषारी आहे, त्यामुळे हा प्रयोग करताना आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि अंधारा जागेत किंवा जिथं हवा नाही खेळती नाहीये तिथं हा प्रयोग करू नये. खाली जे तुम्हाला हिरवं द्रावण दिसतंय ते आहे कॉपर नायट्रेट.